श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा देण्यासाठी खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं. यंदा खानदेश महोत्सवाचं हे 5वं वर्ष आहे. आमदार सीमा हिरे यांच्या वतीने खानदेशी संस्कृती परंपरेला उजाळा मिळावा या हेतून नाशिक मधील ठक्कर डोम येथे खानदेश महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज सकाळी 9 वाजता शोभायात्रेने खानदेश महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिवासी नृत्य, विविध वेशभूषा, बालशिवाजी, हनुमानजीचे नृत्य, शिरपूर येथून आलेले ढोल पथक या सर्व गोष्टींमुळे महोत्सवात रंगत भरली. या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, महेश हिरे, नगरसेविका अलका आहिरे, प्रतिभा पाटील, श्याम बडोदे, सलीम मामा शेख, भाजप सरचिटणीस नाना शिलेदार, रामदास वाघ, ऐराणी भाषेच्या अभ्यासक उषाताई सावंत, सुभाष आहिरे, सुरेश पवार, हर्षवर्धन बोराडे, शिरपूरचे धीरज चौधरी, अविनाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या महोत्सवादरम्यान रणांगण खेळ, हास्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, होम मिनिस्टर गेम्स यासोबतच खानदेशी खाद्य महोत्सव आणि आकर्षक स्टॉल्स असा भरगच्च कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलंय. संस्कृती परंपरा टिकली तरच धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल असे प्रतिपादन नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं. नाशिकमध्ये पूर्णपणे मिसळून जातात आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले नातेवाईक, आपलं सर्व खाद्यपदार्थ हे सर्व आपल्या खानदेशातलं आहे. ते पुढे चालू ठेवण्याकरता आपण नाशिकमध्ये हा महोत्सव भरवतो, जेणेकरून हे लोक जे स्थायिक होतात त्यांच्या या परंपरेला उजाळा देणं, त्याचबरोबर पुढच्या पिढीला या सर्व चालीरीती ह्या सगळ्या माहीत होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही संस्कृती टिकली पाहिजे. आपल्याकडे नेहमी सांगतात की संस्कृती टिकली तर देश टिकेल, आणि देश टिकला तर आपला धर्म आपण टिकवणार आहोत. आपल्या या निमित्ताने आपले सगळे खानदेशमधले माणसं हे एकत्र येतात आणि एक वेगळाच आनंद प्रत्येकाच्या मनामध्ये असतो. कारण इथे आल्यानंतर इथलं जर आपण बघितलं तर 100 स्टॉल इथे लागलेले आहेत. त्यामध्ये खानदेशी पदार्थ, खास करून पुरणाचे मांडे असतील, त्याचबरोबर आपल्या गावाकडच्या कळण्याच्या भाकरी असतील, पिठलं असेल, किंवा जळगावचे आपले वेगवेगळे वेगळे वाळवणीचे पदार्थ असतील, हे सगळे पदार्थ आज इथे मिळत आहेत. आणि त्यामुळे या खानदेश महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खास लांबून लांबून लोक या महोत्सवाला भेट देतात. 22, 23, 24 आणि 25 डिसेंबर अशा 4 दिवसीय हा खानदेश महोत्सव रंगणार आहे. 100 स्टॉलची उभारणी या दरम्यान करण्यात आली आहे. या महोत्सवात खानदेशी वांग्याचं भरीत, पिठलं, पुरणपोळी, वरणपट्टी, हिरव्या मिरच्यांची भाजी असे वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. खानदेशी महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी खानदेशातून देखील लोक इथे येतात. जय बिरारी यांच्या माध्यमातून साहित्यिक या ठिकाणी कविता, गोष्टी आणि कथा सांगण्यासाठी आले. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी खानदेश महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. मगाशी मी मध्येच उठून उल्लेख केला दादांचा, पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जो नियोजित कार्यक्रम असतो त्या नियोजित कार्यक्रम हा होणं गरजेचं असतं. आणि ती गोष्ट मला नरेंद्र मोदीजींच्या मदतीमुळे मला देखील करतात. मोदी साहेबांच्या आई वारल्या त्या दिवशीच आमच्या छत्रपती शिवाजी कमिटीमार्फत गुजरातमध्ये माझ्या नवसारी जिल्ह्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. आमदार आणि आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल करायचं ठरवलं, पण नंतर निरोप आला की स्वतः मोदीजी, ममता बॅनर्जी यांच्या
रेल्वेच्या कार्यक्रमाला ऑनलाईन हजर राहणार आहे आणि त्यांनी तुम्हाला ओके दिलेला आहे. सी आर पाटील माझे मित्र आहे, आम्ही तो कार्यक्रम केला. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी सांगितलं की खानदेशी भाषेत लिहिलेले साहित्य आणि रामायण अतिशय गोड आणि रसाळ आहे, त्यामुळे या महोत्सवात खानदेशी साहित्याचं मंथन होणार आहे. हा जो उत्सव गेली अनेक वर्ष आपण सातत्यानं करतोय, राजकीय क्षेत्रामध्ये आपण नेहमी काम करतो, अनेक अपेक्षा असतात, बऱ्याच वेळेला अपेक्षा मनाप्रमाणे पूर्ण होत नाही, पण ते सगळे काही नाराजीच्या काही गोष्टी असतात, त्या सगळ्या संमेलनामध्ये थोड्याशा अस्पष्ट होऊन जातात. मला याच्यामध्ये कौतुकाचा भाग असा की सीमा वेळेला गंगापूर रोडला असताना त्यांनी आनंद मेळा हा अटलजींच्या वाढदिवसानिमित्तानं सातत्यानं 20-22 वर्ष भरवला आणि अटलजींचा जन्मदिवस हा अटलजी तेव्हा होते, अटलजी असतानापासून अटलजींचा वाढदिवस हा आमच्यासाठी प्रेरणादायी असायचा. एक जागतिक असं उत्तुंग राजकीय सांस्कृतिक साहित्यिक एक क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्याबद्दल जी सामाजिक जी भावना होती ती प्रतीत करण्याचं काम गेले 15-20 वर्ष कुठल्या ना कुठल्या निमित्तानं, मग समर्थ सेवा महिला मंडळ असेल त्या येणं, परंतु आनंद मेळ्याचं एक मोठं आयोजन करायचं आणि त्या ठिकाणी एक मोठ्या आनंद मेळ्यामध्ये अनेक नवनवीन उद्योजिका महिला ज्या असायच्या त्यांना त्या ठिकाणी त्यांना एक त्यांचा परिचयाचा चांगला तो एक संस्कार वर्ग असला तरी. खानदेश महोत्सव उद्घाटन प्रसंगी नाशिककरांसह हजारो खानदेशी प्रेमी उपस्थित होते. या महोत्सवाला भरभरून नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, या ठिकाणी भेट द्यावी अशी विनंती आयोजकांच्या वतीने करण्यात आली. नाईन न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजित सय्यद.